विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से आज दोपहर 1 से 3 बजे तक स्वतंत्र विदर्भ राज्य की मांग को लेकर पिंपलकुटा पंडरकौड़ा तेलंगाना सीमा पर सड़क रोको आंदोलन किया गया। इस अवसर पर विराज की ओर से पिंपलकुटा तेलंगाना सीमा पर विदर्भ राज्य में आपका स्वागत है लिखी तख्ती लगाई गई। आंदोलन का नेतृत्व युवा आघाड़ी विदर्भ प्रदेश अध्यक्ष मुकेश मसूरकर, यवतमाल जिला अध्यक्ष कृष्णराव भूंगाड़े, पुरुषोत्तम पाटिल द्वारा किया गया। सड़क रोको आंदोलन 2 घंटे तक चला, जहां बड़ी मात्रा में आंदोलनकारी मौजूद थे। इस समय नारेबाजी करते हुए भिन्न विदर्भ की मांग की गई तो आंदोलनकारियों ने असंतोष व्यक्त किया। विदर्भ राज्य आंदोलन समिति आज पिंपळखुटा जे तेलंगणाची बॉर्डर है तिथे आज रस्ता रोको केला। हा रस्ता रोकाच्या माध्यमातून केंद्र सरकारला आम्ही ठणकावून सांगितलं का विदर्भ राज्य तुम्ही कबूल केलं होतं त्याप्रमाणे विदर्भ राज्याचा आम्ही ज्या बॉर्डर वर उभा त्याच्या बाजूला जे राज्य आहे समोर जे बॉर्डर आहे ते तेलंगणा राज्य वेगळं झालं। आणि आज तुम्ही पाहता तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता पूर्णपणे संपलेल्या आहे। त्या भूतकाळात ज्या गोष्टी झाल्या तिथे युवकांच्या हाताला रोजगार मिळालेला आहे। तिथं जे राज्य झाल्यावर तिथे लोक सुखावलेले आहेत, त्यांच्या स्वप्नाला नवे पंख आलेले आहेत। म्हणून आम्हालाही समाधानाने सुखाने आणि यांनी जगायचं आहे। म्हणून आज आम्ही इथे रस्ता रोको आंदोलन केलं, कारण आम्हाला एकच दिसते आम्ही 63 वर्ष महाराष्ट्रात आलो आणि 63 वर्षात महाराष्ट्रात राहून आमचा विकास हा खुंटलेला आहे। आणि आम्हाला आमचा विकास करण्याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी छोटे राज्य सुखी राज्याची कल्पना मांडली आणि त्याच्याच अनुसारे विदर्भ राज्य आंदोलन समिती 2012 पासून आम्ही रस्त्यावर आहे। आणि आता याच्यानंतर हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे। या आंदोलनात आज गोंडवाना गणतंत्र पार्टी असो या बरेच सामाजिक संघटना आहेत ते सगळे सामील झाले, त्यांनी आपला सपोर्ट दर्शवलेला आहे। आणि आता हे आंदोलन एका टोकावर पोचलेलं आहे आणि जोपर्यंत राज्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे इथून आम्ही हा रणातून जोपर्यंत राज्य घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही अशी संकल्पा घेण्या घेऊन लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून देऊ या आशयानं आता हे अंतिम लढा सुरू झाला आहे। आणि बीजेपीला आता आम्हाला समाप्त करायचं आहे, कारण बीजेपीने जे वायदा केला होता तो वायदा कधी पूर्ण केला नाही। म्हणून आता बीजेपीला ह्या विदर्भात 62 आमदाराच्या मतदारसंघात या 10 लोकसभेच्या मतदारसंघात हे कुठेच अंडा सुद्धा टाकणार नाही अशी आम्ही व्यवस्था करू आणि यांना इथून पळू सळू करू। यांना जे यांचे 35 वर्षा पहिलेचे दिवस होते पुन्हा आठवण येईल अशी मी यांची व्यवस्था। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ मनीष डेमरे की रिपोर्ट।